कामोठ येथील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपच्या पनवेल तालुका आणि शहर कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भगत, माजी नगरसेविका अरुणा भगत, युवा मोर्चा कामोठे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, एस के भगत, स्वाती किंद्रे, मनोहर शिंगाडे, सचिन यमगर, सुयोग वाफारे, शैलेश परबळकर उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भगत यांच्या नेतृत्वाखाली असंख्य युवा कार्यकर्त्यांनी विकासाचे कमळ हाती घेतले. यामध्ये आयुष किंद्रे, राहुल बांदेकर, जाबास खान, पियुष पाटील, वैभव ढेमरे, निलेश जाधव, मयूर अवघडे, शुभम दाभणे, सुमित शर्मा, साई शेलार, मल्हार शेडगे, राज नीर, चैतन्य रंधीरे, आकाश सिंग, आयुष कटुरे, हर्ष तिवारी, रोहित चौहान, सोहम तोत्रे, रोहित यादव, रोहित साळुंके, राहुल वाघमारे, क्रिश सिंग, साहिल गुंड, नयन चौगुले, आदित्य बरे, योगेश मोरे, नीरज सावंत, विनय ढाक, प्रसाद पंडित, जितेंद्र जगताप, दिवेश संपा, तन्मय थोरात, इशांत गोर्डे, ध्रुव भोईर, सुमित शर्मा, आदित्य साबळे, सिनू वाल्मिकी, आदित्य चव्हाण, यश भोसले आणि उदय शेलार यांचा समावेश आहे. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी भाजपची शाल देऊन प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. पेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्यरत असलेली काम करणारी ही भारतीय जनता पार्टी आहे. सोशल मीडियामध्ये बरेच नरेटिव चालवले जातात की भारतीय जनता पार्टी याच्या विरोधातली आहे, त्याच्या विरोधातली आहे, जातीयवादी आहे. पण ज्यांनी ज्यांनी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या जवळीक आले, भारतीय जनता पार्टीमध्ये आले, काम केलं किंवा भारतीय जनता पार्टीला जवळनं बघितलं, त्या सगळ्यांनाही डोल चुकलेला आहे. खऱ्या अर्थाने देशभक्ती, देशाचा विचार करणारी, देशाच्या बरोबरच आपल्या राज्याचा असेल आपल्या गावाचा विकास करणारी, आपल्या विभागाचा आपल्या प्रभागामध्ये जास्तीत जास्ती विकास कामं व्हायला पाहिजे, लोकांपर्यंत योजना पोहोचायला पाहिजे, लोकांचा विकास व्हायला पाहिजे, याच्यासाठी म्हणून कुठला पक्ष राजकीय पक्ष कार्यरत असेल, कुठला राजकीय पक्ष जर अधिकाधिक विचार करत असेल तो म्हणजे भारतीय जनता पार्टी. हे आपल्या सगळ्यांच्याही लक्षात येणारच आहे. युवक ज्या वेळेला इथे सगळे आहेत, आत्ताच तुम्ही 18 वर्ष पूर्ण होऊन सगळेजण नवीन मतदार झालेले आहात. नवीन मतदार होत असताना आत्ताची जी पूर्ण जगातली परिस्थिती असेल, देशातली परिस्थिती असेल, या सगळ्या परिस्थितीचा विचार करणारी आणि त्या सगळे म्हणजे तुमच्या सोशल मीडियाचा जास्ती वापर तुमच्याकडे, तुम्हाला आमच्यापेक्षाही थोडस जास्ती परिस्थिती सगळी कळते. पूर्ण जगात काय चालू आहे म्हणजे देशात
नाही म्हटलं तरी चालेल, पण जगात सर्वप्रथम आलेली ही पक्ष हा जो पार्टी ही जी पार्टी आहे त्याच्यामध्ये आपण पाऊल ठेवण्याचं काम इथे केलं आहे. आणि स्वतःच्या जीवनात राजकीय पातळीवरती काम करण्याचं काम आपण याच्यामध्ये करणार आहात असा निर्णय आपला घेतला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि या भारतीय जनता पार्टीमध्ये आपलं स्वागत इथे करतो. आज भारताला आपण जर बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावरती जो विश्वास सर्व जनतेने दाखवला आणि त्या जनतेने जो विश्वास दाखवला त्याला सार्थ ठरवण्याचं काम आपण सर्वांच्या साथीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करताय. जगात सगळीकडे जो बोलबाला भारताचा चालू आहे, मग आजूबाजूचे देश जर आपण बघितले तर पाकिस्तानात काय वाटाघाट झाली आहे, श्रीलंकेत काय वाटाघाट झाली आहे, इतर आजूबाजूच्या देशात काय चालू आहे आणि भारत जो फार अग्रेसर झालेला आहे आजच्या वेळेला जगामध्ये 3 नंबरची फायनान्शियल पॉवर असणारी महासत्ता भारत झालेली आहे हे आपण सगळे पाहतो. जो पाकिस्तान याच्या आधी आपल्यावरती काही ना काही कुरघोड्या करत होता तो आता अतिशय डबघाईला पोचलाय, शांत झालाय. हे शक्य होऊ शकलं ते नरेंद्र मोदीजी यांच्या विजनमुळे. मित्रांनो, मला सांगायला आवडेल की येथे जास्ती जण असे आहेत ज्यांचा जन्म साधारणतः 2004-2005 अशा वेळेस झाला असेल. त्यावेळेची जी परिस्थिती होती ती साधारणतः अशी होती की देशामध्ये फार प्रकारचे घोटाळे चालू होते, लूटमार करण्याची खूप जागा चालू होती की जर का आपल्याकडनं जो टॅक्स वसूलला जात होता, आपले आईवडील जे टॅक्स भरत होते तो कसा स्वतःच्या झोळीत भरता येईल आणि मग तिकडे कुठेतरी जाऊन इटलीमध्ये ठेवता येईल, त्यांच्या परिवाराची पुढची 7 पिढी 10 पिढी कशा चांगल्या चालतील, अशा प्रकारचं काम चालू होतं. कोयला घोटाळा असेल, 2G स्पेक्ट्रमचा घोटाळा असेल, देशात असं झालं होतं की या देशात राहू नये युवकांनी आणि लवकर इथे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात निघून जावं, तेथे स्थायिक व्हावं अशी युवकांची मनस्थिती झाली होती. पण तो दिवस उजाडला 2014 आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येथे स्वतः पंतप्रधान होऊ शकले आणि मग पुढची चाललेली सगळी जी देशाची वाटचाल आहे ती फार 360 बदलली आणि जगामध्ये आपल्याला असं म्हणत होते की इंडियाचे कोणी आलेत बाहेरून तर त्यांना हे बाजूला ठेवा किंवा हे असेच भिकारी आहेत किंवा चुकीची वागणूक त्याच्यामध्ये देत होते. परंतु आत्ताच्या परिपेंटाला आपण जर सोशल मीडियावरती काही परिस्थिती बघत असाल तर ती भारतातून आपण आलेत तर नरेंद्र मोदीजी का मोदी का हे सगळं जे होऊ शकलं आहे हे फार मोठी इच्छाशक्ती आहे.